नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पहिली ते दहावी सर्व विषयांच्या व्हिडिओ अपलोड करत आहोत तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा व सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता नववी विषय भूगोल पाठ क्रमांक दहा नागरीकरण या पाठाचा सद्य अभ्यासूया प्रश्न एक पुढील समस्यांवर उपाय सुचवा अ शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे उत्तर एक लोकसंख्येचे होणारे स्थलांतर आणि निवासाच्या जागांची टंचाई यातून शहरात झोपडपट्ट्यांची संख्या वाढते दोन लोकसंख्येचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे उद्योग स्थापन करणे आणि त्याद्वारा रोजगार उपलब्ध करून देणे तीन शासनाने कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात घर बांधणी करण्यास प्रोत्साहन द्यावे चार राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांच्या द्वारा घरांसाठी दराने कर्ज पुरवठा करण्यात यावा शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो उत्तर एक भरमसाठ प्रमाणात वाहतुकीच्या साधनात झालेली वाढ वाहतुकीचे कोंडी होण्याचे प्रमुख कारण आहे दोन खाजगी वाहनांचा उपयोग कमी व्हावा यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावी तीन वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीरित्या करण्यात यावे ई नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे उत्तर एक जन्मता कोणतीही व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीची नसते परिस्थिती त्यास गुन्हेगारी कृत्ये करण्यास प्रवृत्त करते त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो दोन सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय कौशल्यांचे प्रशिक्षण द्यावे व त्यांना स्वतःचे छोटे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रवृत्त करावे तीन अर्धशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात चार बेरोजगार तरुणांना गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगार व त्यांच्या संघटित टोळ्या उद्ध्वस्त कराव्यात ई नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे उत्तर एक प्रदूषण घडून आणणारे उद्योग व बेसुमार वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे दोन मोठ्या प्रमाणात प्रदूषण घडून आणणारे उद्योग बंद करावेत किंवा त्यांचे अन्यत्र स्थलांतर करावे तीन प्रदूषण नियंत्रण कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी करावी व दोषितांना शिक्षा करावी उ, नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत उत्तर एक वायू प्रदूषण जलप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यामुळे नागरी भागात आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात दोन ज्या मानवी व्यवहारांमुळे जल प्रदूषण घडून येते त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात यावे तीन प्रदूषण नियंत्रण कायद्यांची कठोरपणे कार्यवाही करण्यात यावी चार आरोग्यविषयक जाणीव जागृती निर्माण करणारी मोहीम हाती घेण्यात यावी प्रश्न दोन योग्य जोड्या जुळवा अगट ब अगट एक तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण दोन मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे तीन पंच्याहत्तर टक्के पुरुष बिगर शेती व्यवसायात आहेत चार कचऱ्याची समस्या ब अ नागरी प्रदेश आ नियोजनाचा अभाव ई स्थलांतर ई नागरीकरण उत्तर एक तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण नागरीकरण दोन मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे स्थलांतर तीन पंच्याहत्तर टक्के पुरुष बिगर शेती व्यवसायात आहेत नागरी प्रदेश चार कचऱ्याची समस्या नियोजनाचा अभाव प्रश्न तीन महत्व सांगा किंवा फायदे लिहा अ तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण उत्तर एक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण नागरीकरणाला सहाय्यभूत ठरते दोन ग्रामीण भागात शेती व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर आणि यांत्रिकीकरण वाढल्याने अन्नधान्याचे उत्पादन वाढते तीन शेतीची कामे यंत्राद्वारे केल्याने मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले चार अतिरिक्त झालेल्या कामगार वर्ग कामधंद्याच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाल्याने शेतीवरील मनुष्यबळाचा दबाव कमी झाला त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले व्यापार उत्तर एक एखाद्या प्रदेशातील जे ठिकाण मालाची नेआण चढउतार व साठवणीसाठी अनुकूल असते त्या ठिकाणी व्यापारात वाढ होते दोन व्यापाराशी निगडीत असणाऱ्या बँका पतसंस्था गोदामे शीतगृहे उपहारगृहे इत्यादी सेवात वाढ होते तीन व्यापार वाढीमुळे रस्ते वाहतूक व दळणवळण सेवा निवासाची सुविधा इत्यादीत वाढ होते चार रोजगारात वाढ होते लोकांचे उत्पन्न वाढल्याने त्यांच्या राहणीमानात सुधारणा घडून येते ई औद्योगिकीकरण उत्तर एक औद्योगिकीकरण नागरीकरणाला पोषक असते औद्योगिकीकरणामुळे प्रदेशाचा विकास वेगाने होतो दोन औद्योगिकीकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते तीन औद्योगिकीकरणामुळे मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली आहे चार औद्योगिकीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते ई शहरातील सोयीसुविधा उत्तर एक नागरी क्षेत्रामध्ये अनेक सोयीसुविधा विकसित होतात त्यातील वाहतूक संदेशवहन शिक्षण व आरोग्य आणि अग्निशमन दल या सुविधा विशेष महत्त्वाच्या आहेत दोन उच्च दर्जाची वाहतूक सेवा उपलब्ध असल्याने मालाची वाहतूक व्यापार व वा बाजारपेठांची वाढ घडून येते तीन पुण्यासारख्या शहरात उच्च शिक्षणाची सोय असल्याने उच्च शिक्षित व तंत्रज्ञानात पारंगत कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत असते चार उत्तम दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध असल्याने अनेक आजारावर उपचार करणे शक्य होत असते उ शहरातील सामाजिक ऐक्य उत्तर एक मुंबईसारख्या शहरांमध्ये रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात असल्याने देशाच्या विविध राज्यातील लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात दोन लोकसंख्येची सरमिसळ झाल्याने विविध प्रदेशातील लोक एकत्र राहत असल्यामुळे सामाजिक सामंजस्य वाढीस लागते तीन सांस्कृतिक व सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाण होऊन सामाजिक एकोपा निर्माण होतो चार पारंपरिक जाती धर्म व भाषेची बंधने शिथिल होतात प्रश्नचार पुढील बाबींची तुलना करा व उदाहरणे लिहा अ वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी उत्तर एक शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने बहुसंख्य लोक शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात निवास करतात दोन नोकरी व्यवसाय शिक्षण व्यापार बहुतांशी शहराच्या केंद्रीय भागात असल्याने उपनगरातून प्रवास करावा लागतो तीन प्रवाशांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात येते मात्र शहरांची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने सार्वजनिक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो चार सार्वजनिक वाहने व वा प्रचंड प्रमाणात असलेल्या खाजगी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते आ औद्योगिकीकरण व वा वा वायू प्रदूषण उत्तर एक औद्योगिकीकरण म्हणजे विशिष्ट प्रदेशात उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे दोन ऊर्जा साधने व यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन कार्य केले जाते तीन उत्पादन कार्य आणि त्यास पूरक वाहतूक व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण उद्भवते ई स्थलांतर व झोपडपट्टी उत्तर एक देशाच्या अविकसित भागातील लोक रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करतात दोन त्यामुळे शहरांच्या लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होते त्या प्रमाणात शहरातील निवास व्यवस्था वाढत नाही तीन स्थलांतरित लोक बहुतांशी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असल्याने त्यांना शहरातील मागडी निवासस्थाने परवडत नाहीत चार असे लोक शहरातील मोकळ्या जागेत अनधिकृत तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात अशा वस्तींना झोपडपट्टी असे म्हणतात आणि त्या अनिर्बंधपणे वाढतच जातात ई सोयीसुविधा व वा वाढती गुन्हेगारी उत्तर एक स्थलांतरित लोकांचे वास्तव्य बहुतांशी झोपडपट्ट्यात असते दोन झोपडपट्ट्यात किमान नागरी सोयीसुविधा नसतात तीन स्थलांतर केलेल्या आणि झोपडपट्ट्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळत नाही चार त्यामुळे ते अवैध मार्गांचा वापर करून पैसे कमवतात त्यामुळे शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते प्रश्न पाच खालील तक्ता पूर्ण करा नागरीकरण प्रक्रिया परिणाम नागरीकरण प्रक्रिया झोपडपट्ट्यांची निर्मिती परिणाम अनधिकृत निवासस्थाने अपुऱ्या सोयीसुविधा नागरीकरण प्रक्रिया स्थलांतर परिणाम उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली हे अल्पकाळासाठी किंवा कायमस्वरूपाचे असते नागरीकरण प्रक्रिया प्रदूषण परिणाम शहरांचा वाढता विकास सोयीसुविधांचा तुटवडा तसेच नियमांच्या उल्लंघनामुळे वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण व जल प्रदूषणात वाढ होते नागरीकरण प्रक्रिया रोजगार निर्मिती परिणाम नोकरीच्या संधी निर्माण झाल्या सुखसुविधांमध्ये वाढ नागरीकरण प्रक्रिया ग्रामीण ते शहर बदल परिणाम वाहतूक संदेशवन शिक्षण वैद्यकीय अग्निशमन दल यासारख्या सोयीसुविधा विकसित होतात तसेच मालवाहतूक बाजारपेठ व्यापार इत्यादीत वाढ होते प्रश्न सहा स्पष्ट करा अ शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते उत्तर एक आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत देशाच्या ग्रामीण भागात कारखाने गिरण्या ऊर्जा प्रकल्प बहुउद्देशीय प्रकल्प सुरू झाले दोन आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या गावांमध्ये कामासाठी येऊ लागल्याने गावाच्या लोकसंख्येत वाढ झाली तीन लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेवा व्यवसाय विकसित झाला चार शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने उपनगरे विकसित झाली पाच अशा पद्धतीने लहान गावांचे महानगरात रूपांतर या स्वरूपात शहरांची वाढ होत गेल्याचे उदाहरण मुंबई शहर आहे आ तुमच्या कल्पनेतील सुनियोजित नगर उत्तर एक चंदीगड नवी मुंबई नवी दिल्ली इत्यादी शहरांचा विकास सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता दोन अशा शहरात निवासी क्षेत्र मध्यवर्ती बाजार क्षेत्र शैक्षणिक व आरोग्यसंस्था इत्यादींसाठी विशिष्ट भूक्षेत्र राखीव ठेवले जाते तीन अलीकडच्या काळात मोठ्या शहरांचा सुनियोजित पद्धतीने विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजना आकाराला आली आहे चार अशा सुनियोजित शहरात प्रत्येक कुटुंबाच्या निवास शिक्षण आरोग्य मनोरंजन वाहतूक व्यवस्था इत्यादींची पूर्तता केली जाईल ई औद्योगिकीकरणामुळे शहरांचा विकास घडून येतो उत्तर एक औद्योगिकीकरण नागरीकरणाला पोषक असते औद्योगिकीकरणामुळे त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो दोन औद्योगिकीकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते तीन औद्योगिकीकरणामुळे मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली आहे चार औद्योगिकीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते ई प्रदूषण एक समस्या उत्तर एक जे घटक वातावरण दूषित करतात त्यांना प्रदूषके असे म्हणतात ही प्रदूषके जमीन पाणी आणि हवेत मिसळल्याने भूप्रदूषण जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण उद्भवते दोन शहरी भागात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते म्हणून प्रदूषण ही नागरीकरणापासून उद्भवलेली समस्या आहे तीन या प्रदूषणाचा आपले परिसर आणि आरोग्य यावर प्रतिकूल परिणाम होतो चार प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने विविध कायदे केले आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यावर उपाययोजना करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत ऊ स्वच्छ भारत अभियान उत्तर एक सन दोन हजार सोळामध्ये भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम हाती घेतला आहे दोन एक कदम स्वच्छता की ओर हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे तीन गाव हगंदारी मुक्त व्हावे यासाठी ग्रामपंचायतींना विशेष अनुदान दिले जाते चार त्यासाठी लागणारा निधी स्वच्छ भारत शुल्कद्वारा उभारण्यात येतो प्रश्न सात पुढील छायाचित्रातील नागरीकरणाच्या समस्यांवर उपाय सुचवा उत्तर एक बाजूच्या छायाचित्रातील वायू प्रदूषणाच्या समस्येवर पुढील उपाय योजता येतील एक मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करणाऱ्या उद्योगांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात यावे दोन सार्वजनिक व खाजगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण करण्यात यावे तीन कमी प्रमाणात विषारी धूर निर्माण करणाऱ्या पेट्रोलच्या वापराची सक्ती करण्यात यावी चार वायू प्रदूषण नियंत्रण कायद्याची जागरूकपणे कार्यवाही करण्यात यावी दोन बाजूच्या छायाचित्रातील ध्वनी प्रदूषणाच्या समस्येवर पुढील उपाय योजता येतील एक धार्मिक सण साजरे करताना ध्वनिक्षेपकांचा कमीत कमी वापर करण्याचे बंधन असावे दोन कार्यक्रमस्थळी दिवसरात्र सिनेमांची गाणी लावण्यावर निर्बंध असावेत तीन विविध प्रकारच्या मिरवणुकांच्या वेळी डीजेचा वापर करण्यावर बंदी असावी तीन बाजूच्या छायाचित्रात कचऱ्याचे ढीक साचऱ्याने रोगराई व दुर्गंधी पसरवते या समस्येवर पुढील उपाय योजता येतील एक कचऱ्याचे ओला सुका व घातक कचरा असे वर्गीकरण करून त्यांची विल्हेवाट लावणे दोन कचऱ्याच्या हाताळणी व विल्हेवाटीची जबाबदारी स्थानीय व्यवस्थापन समितीसारख्या स्वयंसेवी संस्थांकडे सोप व्हावी तीन सहकारी सहनिवास संस्थांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंपोस्ट खत निर्मिती करण्यास प्रोत्साहनपर अनुदान द्यावे चार बाजूच्या छायाचित्रातील जलप्रदूषण समस्येवर पुढील उपाय योजता येतील एक कारखान्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा स्थापन करण्याची सक्ती करण्यात यावी दोन दूषित पाणी नदी नाले तलाव कालवे समुद्रात सोडण्यास बंदी करावी आणि त्या प्रकारे, जल जलप्रदूषण करणाऱ्या उद्योगांना कठोर शिक्षा करावी तीन सार्वजनिक पानवट्यावर कपडे धुण्यास आंघोळ करण्यास जनावरे धुण्यास बंदी करावी विद्यार्थ्यांनो आज आपण नागरीकरण या पाठाचा स्वाध्या अभ्यासला थँक्यू